गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कणकवलीतील कनेडे येथील राड्यात दांडा घेऊन जाणारे आमदार वैभव नाईक हे पळपुटे आमदार असल्याची टीका भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे। वैभव नाईक जेव्हा त्याला दिसलं की आता समोर कोण नाही आणि पोलिसांच्या समोर तो मी बघितला तो व्हिडिओ, एक तर त्याच्याकडे कार्यकर्ते नाही, तुम्ही बघितलं असेल वैभव नाईक एकटाच गेला म्हणजे ह्याच्याकडे कार्यकर्ते पण नाही दांडा उचलायला, हा स्वतःचा दांडा स्वतःच उचलतो, हा आमदार आहे म्हणजे ह्याचा स्टँडर्डच नाही। दुसरी गोष्ट, ह्याला कळलं की आता पोलीस मला थांबवणार म्हणून त्यांनी कुठला तरी दांडा घेतला आणि त्याला माहिती होतं पोलीस, आणि तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतंय दोन पावलावर पोलिसांनी याला ढकलून परत पाठवलं। शेवटचा जो व्हिडिओचा जो शेवटचा सेकंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा ह्याला पोलिसांनी ढकललं, ही याची लायकी। पहिलं तर तुझ्याकडे कार्यकर्ते नाही, कट रचला गेला त्याच्यामध्ये गोट्या सावंतांचा जीव गेला असता, कट रचला गेला, काय झालं पूर्वी आणि हे सगळे जमा होऊन त्याच वेळेला ऑफिसमध्ये कसे गेले ह्याच्यावर आम्ही नंतर बोलणार आहे। आता कसं आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे पण हे सगळं ठरून केलं गेलं। वैभव नाईक हा पळपुटा आमदार आहे, मी त्यांना अनेक वेळेला पळताना बघितलं आहे, पोलीस समोर दिसले की त्याच्यामध्ये बळ येतो, त्याला माहिती आता पोलीस वाचवणार किंवा पोलीस मध्यस्थी करणार किंवा मध्ये येणार, नाहीतर त्याच्याकडे दांडा उचलायला पण कार्यकर्ते नाही, स्वतःच दांडा उचलतो स्वतःच गाडीत बसतो आणि जातो। त्याच्या वैभव नाईक हा बाद झालेला आहे, आमदारच तो शोभत नाही आणि 2024 नंतर तो आमदार दिसणारसुद्धा नाही त्या पदावर, एवढं मी तुम्हाला सांगतो। पण गोट्या सावंतच्या विरोधात जे काही कट रचला गेला तो असा साधासुद्धा समजू नका, त्याच्यावर पोलीस इन्व्हेस्टिगेट करत आहे, आम्ही त्याच्यावर नंतर बोलू। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।